लक्ष्मी घरी आली तर नाकारू नका असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्यावर बोलताना नेते लोकांना खुश करण्यासाठी हे वक्तव्य बोलत असतात असा दावा अजित पवार यांनी केला. तर त्यानंतर ते वक्तव्य मी बोललोच नसल्याचं केवलवाना प्रयत्न नेते करत असतात असं यावेळी अजित पवार म्हणाले. ते पिंपरीमध्ये बोलत होते. एक थोडंसं लोकांना खुश करण्याच्या करता किंवा काहीतरी सांगण्याच्या करता काहीतरी एखादं वक्तव्य जातं आणि ते ज्यावेळेस अंगलट येतं त्यावेळेस मग ते कसं मी त्या वक्तव्य त्या हेतूने केलं नाही ते वेगळ्या हेतूने केलं अशा पद्धतीनं सांगण्याचा केविलवाना प्रयत्न लोक करत असतात, राजकीय नेते करत असतात. पूर्वीच्या काळामध्ये वृत्तपत्रच होती, इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता. आता काय होतं, कुणी काही बोललं तर ते इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सगळं शूटिंगच केलं जातं, त्यांच्याकडे सगळ्या त्याच्याबद्दलची क्लिपच असती, त्याच्यामुळे कुणाला आता टाळता येत नाही. पूर्वी नाही ना मी असं बोललोच नव्हतो, त्यांनी त्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला आणि माझ्या तोंडामध्ये धचमा टाकला असं सांगितलं जातं. आता तसं सांगण्याच्या करता तुम्ही जागाच ठेवली नाही. प्रतिनिधी कृष्णा पांचाळ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.